नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण स्वतः आरोग्य संपन्न आहोत का आपण खरोखर हेल्दी आहोत का आणि असूत हे कसं ओळखायचं याविषयी बघणार आहोत ज्या मनुष्याचे मन आत्मा इंद्रिय प्रसन्न असतात ते स्वस्त असतात म्हणजेच ते आरोग्य संपन्न असतात ते हेल्दी असतात असं आयुर्वेद मानतं काही लोक सतत आपल्या आरोग्याची काळजी करत असतात सतत त्यांना काहीतरी तक्रारी असतात आजारी नसले तरी देखील आपणास काहीतरी आजार आहे असं त्यांना वाटत असतं आणि त्यासाठी ते वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी जातात किंवा गुगलवर यूट्यूबवर काहीतरी शोधत असतात मात्र त्यांना कुठल्याही प्रकारचे सोल्युशन किंवा त्यातून बाहेर पडण्याचा सा मार्ग सापडत नाही म्हणून त्याची कारणं काय असू शकतात याविषयी आपण जाणून घेणार आहोत आत्ताच सांगितल्याप्रमाणे ज्या मनुष्याचे मन आत्मा आणि इंद्रिय हे प्रसन्न असतात त्यांना कोणत्याही प्रकारचे व्याधी किंवा तक्रारी नसतात ते अगदी स्वस्थ असतात म्हणजेच आपण आपले मन कोणत्याही परिस्थितीमध्ये दृढ ठेवणे आवश्यक आहे मन हे सर्व सिद्धीचे कारण आहे म्हणून आपण जर मनावर योग्य नियंत्रण मिळवलं तर निश्चितच कोणत्याही परिस्थितीत स्वस्थ राहू शकतो त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्मा आपला आत्मासुद्धा प्रसन्न असणं गरजेचं आहे जर मन प्रसन्न तर आत्मा देखील प्रसन्न कोणत्याही गोष्टीचा हव्यास कोणाबद्दलची जेलसी तिरस्कार आपण जे कर्म करणार आहोत त्याच्या फलाची प्राप्ती आपल्याला होणारच आहे हा दृढ विश्वास ठेवला तर निश्चितच मन आणि आत्मा हे प्रसन्न राहतात आणि आपल्या इंद्रियांवर नियंत्रण हे देखील आपल्या स्वास्थ्याचे प्रमुख कारण आहे ज्या गोष्टींचे आपण सेवन करणे गरजेचे आहे ते आपण सेवन करायला हवं हो, आणि ज्या गोष्टी आपण स्वास्थ्यासाठी अनुकूल नाही त्यांचा त्याग करणं गरजेचं आहे तंबाखू गुटखा इत्यादी आपल्या जिभेला आवडतात म्हणजेच आपल्या जिभ या इंद्रियाला आवडतात म्हणून त्यांचा वापर करणं हे चुकीचं आहे अशा पद्धतीने सर्व इंद्रियांच्या बाबतीत समजावं ज्या व्यक्तीला सकाळी सूर्योदयाच्या अगोदर कोणत्याही प्रकारची बेल न लावता जाग येते ती व्यक्ती स्वस्त समजायला हरकत नाही म्हणजेच ज्या व्यक्ती योग्य वेळेला झोपतील त्यांच्याच बाबतीत असं सकाळी घडणं शक्य आहे सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम मूत्रवेग म्हणजेच लघवीची संवेदना मलवेग म्हणजे शौचात जाण्याची संवेदना येणं हे देखील स्वास्थ्यासाठीचं एक महत्त्वपूर्ण लक्षण आहे सतत आजारी पडण्याच्या कारणांमध्ये आपल्या शरीरात जीवनसत्वांची कमतरता प्रामुख्याने व्हिटॅमिन डीची कमतरता अनेक व्यक्तींमध्ये लोह म्हणजे रक्ताची कमतरता असते त्यामुळे देखील ते नेहमी आजारी पडत असतात आपले आचरण आपल्याला आजारी पाडत असते जसे आपण योग्य प्रमाणात योग्य वेळेला आहार न घेणं पाण्याचं प्रमाण अतिशय कमी किंवा अति जास्त असणं हे देखील अनारोग्याचं प्रमुख कारण आहे पुरेशी झोप नसणं हे देखील अस्वास्थ्याचं प्रमुख कारण आहे प्रत्येक व्यक्तीने योग्य वेळेला आहार आहारात सर्व प्रकारच्या चवींचा समावेश केल्यास तसेच कोणत्याही प्रकारचा मानसिक ताणतणावापासून दूर राहिल्यास निश्चितच स्वास्थ्यपूर्ण जीवन जगणं सहज शक्य आहे नमस्कार